नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोना संकटामुळे गेली 7 महिने बंद असलेली प्रार्थना स्थळ उघडावीत यावरून राज्याचं राजकारण प्रचंड तापलंय। एका बाजूला भाजप रस्त्यावर उतरून मंदिर उघडण्याचा जागर करतंय, तर दुसऱ्या बाजूला राजभवनातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात याच मुद्द्यावरून लेटर वॉर पेटलंय। राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देत पत्र लिहिलं, लगेचच त्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वावरून धर्मयुद्ध सुरू झालंय। धर्मयुद्ध, कोण खरा हिंदुत्ववादी हे दाखवण्यासाठी। मंदिर लवकरात लवकर उघडण्यासाठी शासनाने आदेश करावे। मंदिर चालू व्हायलाच पाहिजे, सगळं काही चालू झालंय तर मंदिर काय प्राप्त। या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपल्या सोबत आध्यात्मिक सेलचे भाजपचे आचार्य तुषार भोसले सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि MIM चे प्रवक्ते आरिफ हुसेनी हे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मी सगळ्यांचा स्वागत करतो आणि सुरुवातीला जातोय आचार्य तुषार भोसले यांच्याकडे। तुषारजी, आज भाजपचं राज्यभरात जागर आंदोलन सुरू आहे, रस्त्यावर भाजप आहे, तर तिकडे राज्यपाल राजभवनातून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची खरं तर तिथं आठवण करून देण्याचा प्रयत्न करतायत। तुमचं हे आंदोलन भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी आहे की शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी आहे, शिवसेनेला आरसा दाखवण्यासाठी आहे? तुमचं आंदोलन कशासाठी? आमचं आंदोलन हे पूर्णपणे भाविकांना दर्शन देण्यासाठी आहे। महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांचं जे खच्चीकरण कोरोनाच्या काळामध्ये झालेलं आहे, त्यांना मनःशांती मिळावी आणि सगळ्यांची जी भगवंताचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा आहे ती पूर्ण व्हावी याच्याकरता आमचं आंदोलन आहे। पण शिवसेनेला आतूनही कळतंय की आपलं हिंदुत्व पूर्णपणे गेलेलं आहे आणि हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनेच बाहेर काढला आहे की आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही। त्याच्यामुळे मला वाटतं मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं उद्धवजींना आत्मसाक्षात्कार झाला की आपलं हिंदुत्व गेलेलं आहे आणि त्यांनी आज ते प्रकट करून दाखवलं। बरं, पण त्याची आठवण कोणी करून दिली? राज्यपालांनी त्याची आठवण करून दिली, त्यामुळे तुम्ही मुद्दाम डिवचत आहेत का? राज्यपाल म्हणजे आम्ही असं होत नाही। राज्यपाल ही एक वेगळी व्यवस्था आहे। राज्यपालांकडे अनेक संघटनांचे प्रतिनिधी वेळोवेळी गेलेले होते। मी स्वतः सुद्धा काही साधू संतांचं शिष्टमंडळ घेऊन महामहिम राज्यपालांना भेटलो होतो आणि महाराष्ट्राच्या जनतेची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली होती। महाराष्ट्राचे पालक म्हणून त्यांनी सुद्धा त्यांचं कर्तव्य आज बजावलेलं आहे। त्यांना दिसतंय की साधू संत आज उपोषणाला बसलेले आहेत। संतांच्या महाराष्ट्रात साधूंना उपोषण करावं लागतं ही महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून जी शिवसेना राज्यामध्ये हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन निवडणुका लढवत होती, मग राज्यपाल प्रमुख या नात्याने त्यांनी विचारलं की आज तुम्हाला तुमच्या त्याच हिंदुत्वाचा विसर पडलाय का, तर त्यात गैर कुठे। आता आपल्यासोबत नीलमताई आहेत, मी नीलमताईंकडे जातो। नीलमताई, भाजपची ही जी भूमिका आहे दोन्ही बाजूने, एक रस्त्यावरची लढाई, दुसऱ्या बाजूला राजभवनातून सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? हे सगळं कशासाठी सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? एक तर पहिली गोष्ट, सर्वसामान्य जे भाविक आहे त्या भाविकांना अगदी सश्रद्ध व्यक्ती आहेत। मी सुद्धा हिंदू आहे आणि आता माझे उद्धवजी ठाकरे यांनी पत्र म्हटले की आम्हाला घराला परवानगी आवश्यक आहे करेल की आपण जसे काही कोण हिंदुत्ववादी आहे का नाही हे ठरवण्याचा मक्ता स्वतः स्वतःला घेणारे जे लोक असतात ना, समर्थ रामदास स्वामींनी वगैरे भरपूर त्याच्यावर म्हटलेले आहे। त्यामुळे स्वतःला जरी आम्ही आचार्य म्हणवलं नाही ना, तरी मनामध्ये तो देव असतो किंवा आपण मनामधून माणूस पूजा करतो, श्रद्धा असते। ही श्रद्धा मंदिरात जरी आपण गेलो नाही तरी सुद्धा घराघरात पूजा अर्चा चालू आहेत, अधिक महिने आहेत, त्याच्यावर लोक पारायण करतायत। आता कमला एकादशी आहे,
आणि सरकारची जी भूमिका आहे त्याच्यात आपण हे पाहिलं की तिरुपतीच्या मंदिरामध्ये तिथल्या अनेक सहचाऱ्यांना तिथल्या गुरुजींना कोरोनाची बाधा झाली, त्याच्यात अनेक जण दगावलेले आहेत. 60 ते 100 पर्यंत लोकांना बाधा झालेली होती. अगदी राम मंदिराचा सुद्धा समारंभ झाला, त्याच्या स्वतः महंतजींना बाधा झाली. आणि याला कारण असं की मंदिर आणि हे बार, मंदिर आणि रेस्टॉरंट यांची तुलना केली जाणं हेच चुकीचं यासाठी आहे की मंदिरामध्ये अगदी सहज गत्या सगळ्या भाविकांचा एकमेकांना संसर्ग होतो, जागा कमी असते, श्वासोश्वास मिसळतात, घंटानाद करायला आपण त्याच घंटेला हात लावतो. काही मंदिरांमध्ये डोक्याच्या पायावरती आपण लोक ठेवतो, मंत्र पुष्पांजलीच्या वेळेला फुलं फिरवली जातात आणि परत आपण जातात. अशा सहज करता संसर्ग तिथे होत असतो आणि म्हणून मुलाच्या काळजीपोटी हा निर्णय घेतलेला आहे. अशा वेळेला आम्हाला वाटत नसेल का की आम्ही मंदिरात जाऊ. स्वतः उद्धवजी ठाकरे विष्णूंच्या दर्शनाला राज्यपालांनी, माननीय राज्यपाल महोदयांनी म्हटलेले आहे पत्रामध्ये त्यांच्या, की आपण मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येला गेला. मी पण स्वतः अयोध्येला गेले होते, रामाचं दर्शन घेतलं आम्ही तिकडे जाऊन, त्याच्यानंतर विठ्ठल मंदिरात ते गेले होते. परंतु खरा प्रश्न असा आहे की ही जी महामारी आहे त्याच्यामुळे अनेक देशांमध्ये परत एकदा लॉकडाऊन करायची वेळ येते. दुसरा, मी स्वतः नीती आयोगाला लिहिलेला आहे की जे असंघटित क्षेत्रातले लोक आहेत, मग ते फुलवाले असतील, बाहेरवाले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना तो फटका बसलेला आहे अशा असंघटित क्षेत्राला. तर जसं महाराष्ट्र राज्याने बांधकाम कामगारांना 2000 रुपयाची मदत दिली, तसं या सगळ्या घटकांना तुम्ही मदत द्या असं आम्ही केंद्र सरकारने कळवलेलं आहे. तर अशा वेळेची भीती भाविकांना राहू नये म्हणून सरकार जे काही निर्णय दूर पडल्याचा त्याच्यानुसार राजकारण करणं, परत ही आंदोलन करताना संत महंतांचा आम्ही आदर करतो, हे सुद्धा संसर्ग होईल का काय अशा पद्धतीने कुठे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये आणि लोकभावनेचं राजकारण करायचा हा सर्व सर्व प्रयत्न आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. बर, ठीक आहे. लोकभावनेचं राजकारण केलं जात आहे हा आरोप तुम्ही करताय, पण मला धनराज वंजारी यांच्याकडे जात आहे. धनराज वंजारीजी, खरं तर वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा ही मागणी सातत्यानं पुढे रेटली जाते की मंदिरा मशिदी किंवा धार्मिक स्थळं जी आहेत ती उघडली जावीत. सरकार एका बाजूला जी कारणं सांगताय ती तुम्हाला पटतायत का, आणि त्या या सगळ्या कारणांच्या नंतर सुद्धा तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? नाही, वंचित बहुजन आघाडी आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या भूमिकेवर पक्के आहे की मंदिरं उघडली गेली पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास, आस्थेचा जो धार्मिक प्रश्न आहे त्या पलीकडे जाऊन आम्ही याचा विचार करून बोलतो की ज्या मंदिरांच्या आस्थापनेवर जे काही छोटे मोठे व्यवहार व्यापार उद्यम चालतात आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विठ्ठल मंदिराचं, पंढरपूरचं आमचं जे आंदोलन होतं ते या एकाच गोष्टी भोवती होतं की इतर लोकांची उपासमार होत आहे. मंदिर ही एक अशी बिझनेस आस्थापना आहे की त्याच्यामध्ये केवळ पुजाऱ्याचं पोट भरलं जात नाही दक्षिणेने, तर त्याच्यामध्ये अनेक लोक छोटे मोठे व्यापार करतात, त्याच्यातून त्याचं पोट भरलं जातं. आणि हा जर सगळा वर्ग बघितला तर हा वंचित वर्ग आहे. त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने भूमिका निश्चूनपणे घेतली आणि आजही भूमिका तीच आहे. आम्ही इथपर्यंत म्हणालो होतो की जर एक एसओपी तयार करून राज्य सरकारने मंदिरं उघडली नाही तर आम्हाला परत यासाठी आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. हा एक भाग झाला. आजचा जो विषय आपण घेऊन चर्चा करतोय त्या चर्चेचा मूळ गाभा असा आहे की याचा राजकारण आणि या ठिकाणी असंवैधानिक ज्या गोष्टी होतात आहे त्या आपण थोड्याशा दृष्टीआड करून चालणार नाही. त्याचं पहिलं कारण असं आहे की राज्यपालांनी जेव्हा असं म्हणणं की हे तुमचं हिंदुत्व, मग याने आमचं हिंदुत्व तुम्ही सांगू नका वगैरे असा जो काही हे करणं, वाद रंगला, दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे की राज्यपाल पद आणि मुख्यमंत्री पद हे भारतीय घटनेतली संविधानिक पद आहे. ही संविधानिक पद निधर्मी असली पाहिजे. तुम्ही धर्माचा उहापोह राजकारण करण्यासाठी करताय तिथपर्यंत ठीक आहे, पण असंविधानिक रित्या जनतेला एक वेगळा मेसेज या ठिकाणी जातोय. आणि जाणा कोणाला हिंदुत्वाचा पोळका आला असेल, मग ते केंद्रात असो की राज्यात असो, राज्यपाल पद असो की काही असो, माझी हात जोडून त्यांना एक विनंती आहे की हाथरस मध्ये जे स्त्रीवर अत्याचार झाले ती हिंदू मुलगी आहे, त्यासाठी किती हिंदुत्ववादी संघटना समोर आल्या आणि त्या ठिकाणी काय तुम्ही दिवे लावलेले आहेत. म्हणजे धार्मिक भावनांचं राजकारण करणं हे दुर्दैवी प्रकार तुम्हाला
बरे वाटतात, लोक भावनांचा खेळ करणं हे तुम्हाला राजकारण तुमचं बरं वाटतं, हा याच्यातला फार टीकेचा मोठा भाग आहे असं मी म्हणेल. वंचित बहुजन आघाडीची भूमिका या बाबतीतही अतिशय स्पष्ट आहे. निधर्मित एक समाज असला पाहिजे, देश असला पाहिजे. धर्माचं राजकारण करून लोक भावनेला हात घालणं बरोबर नाहीये. नक्कीच, त्याच्याबद्दलचं उत्तर मला दोन्ही पाहुण्यांकडून घ्यायचंय, भाजपा आणि शिवसेनेकडून उत्तर घ्यायचंय की घटनात्मक पदावर असताना देखील आज ज्या प्रकारचं हे लेटर वॉर समोर आलेलं आहे ते टाळता आलं असतं का? काही संकेत आहेत आपल्या या लोकशाहीमध्ये, ते संकेत पायदळी तुडवले जात आहेत का, याच्याबद्दलची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि MIMची भूमिकाही मला ब्रेकनंतर जाणून घ्यायची आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. लवकरात लवकर उघडण्यासाठी शासनाने आदेश करावे. मंदिर चालू व्हायलाच पाहिजे, सगळं काही चालू झालंय तर मंदिर काय प्रॉब्लेम. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत News18 लोकमतवर. आपण चर्चा करतो हिंदुत्वावरून, जे धर्मयुद्ध सध्या सुरू झालंय त्या सगळ्याबद्दलची चर्चा आपल्या चर्चेमध्ये. आता आपल्यासोबत MIMचे प्रवक्ते आरिफ हुसेनी जोडले गेलेले आहेत. आरिफजी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. जो मुद्दा आता मांडला गेला आहे सरकारकडून, सांगितलं जात आहे की जी परिस्थिती आता राज्यात कोरोनाची आहे, हिवाळ्यात ती आणखी वाढू शकते आणि अशा परिस्थितीत जर प्रार्थनास्थळं उघडली गेली तर हा उद्रेक आणखी होऊ शकतो, तुम्हाला हे पटतं आहे का? आणि तुमची मशिदींच्या संदर्भातली, मंदिरांसंदर्भातली जी भूमिका होती, तुम्ही रस्त्यावरून उतरून आंदोलन केलं होतं, आता तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? बरोबर. सर्वप्रथम साहेब, आता भाजपाने हिंदुत्वाच्या आणि धार्मिक स्थळाचं राजकारण सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्यात. एकही गोष्ट मला म्हणायची आहे या ठिकाणी की सर्वप्रथम 7 महिने झाल्यात ते धार्मिक स्थळे बंद आहे. सर्वप्रथम याची मागणी कोणी उचलली, याचे आव्हान कोणी केला? एकमेव महाराष्ट्र राज्यामध्ये एक खासदार आहे इम्तियाज जलील साहेब यांनी उचलला. तो मुद्दा इतका ठाम उचलला आणि इतका जोराने उचलत होता की ते सर्व राज्यामध्ये आपल्या चॅनलवर सर्वांना दाखवण्यात आलेलं आहे. यामध्ये काय झाला, शिवसेनेचे लोक तिकडे येऊन ते राजकारण करीत होते आणि आम्ही धार्मिक स्थळाची बात केली. आम्ही काय, आस्थाचा प्रश्न आहे तो दुसरा. सर्वप्रथम ते धार्मिक स्थळासमोर जे छोटे व्यापारी बसते आणि जे छोटे जे ते कारोबारी असते त्याचे पालन पोषणचा प्रश्न आहे, त्याची रोजी रोटीचा प्रश्न आहे आणि दर्गा समोर जो बसते, गिरजाघर समोर जे असते, सर्व धार्मिक स्थळाची भूमिका आमचे खासदार इम्तियाज जलील साहेबांनी घेतली आणि आंदोलन करतेवेळी त्याची अटक पण झालेली आहे आणि स्थानिक लोकल जितकं प्रशासन होतं त्यांनी इम्तियाज जलील साहेबांची विनंती केली आणि आज जे चालत होतं ते राज्यपालांनी जे भूमिका घेतली ते फार चुकीची घेतली. तर का संदेश देऊ राहिले ते आणि ते पत्रात त्या हिंदुत्वाची आठवण करून देत आहे मुख्यमंत्र्यांना. कोणता हिंदुत्व आणि जे लोक हिंदुत्व मानत नाही, जे वेगवेगळे समाजाचे आहे, त्यांना कोणता तुम्ही जे संदेश देऊ राहिले, कुठे घेऊ राहिले? ठीक आहे, मी प्रश्न विचारतो. आता आपल्यासोबत आचार्य तुषार भोसले आहेत. आचार्यजी, घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे जे संकेत मानले जातात ते संकेत पायदळी तुडवणं योग्य आहे का? त्याच्याबद्दल जो सवाल उपस्थित केला जातोय त्याला तुमचं उत्तर काय? नाही, या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर एक भूमिका आपल्याकडे स्पष्टपणे अशी मांडली पाहिजे की राज्यपाल, महामहिम राज्यपाल महोदयांकडे आत्तापर्यंत ज्याही काही संघटना आणि जे काही प्रतिनिधी भेटले होते ते हिंदू संघटनांचे भेटलेले होते. हिंदू संघटनांनी राज्यपाल महोदयांना विनंती केली होती की आमची प्रार्थना स्थळं खुली केली पाहिजे आणि यात विशेष करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये हिंदुत्वाची भाषा वापरतात. मग मत घेताना तुम्हाला हिंदुत्व चालतं आणि हिंदुत्वाच्या भावना जपायचं कर्तव्य आता मुख्यमंत्री झाल्यानंतर राहत नाही का? घटनात्मक पदावर राज्यपालांनी निवडणुकीला जाताना हिंदुत्व आणि एरवी तुम्हाला हिंदुत्वाला तुम्ही बांधील नाहीत का? म्हणून मुद्दा हा आहे की भाजपनं ही भूमिका जर मांडली तर एक वेळ समजू शकतो, पण घटनात्मक पदावरती असलेल्या व्यक्तीने कुणाला तरी हिंदुत्वाच्या वरून डिवचणं, त्याची आठवण करून देणं, तसं वक्तव्य करणं हे कितपत योग्य, हा सवाल विचारला जातोय. नाही, राज्यपाल महोदय हे या राज्याचे प्रथम नागरिक आहेत, या राज्याचे ते पालक आहेत.
मग निवडणुकीला जर तुमचा तो अजेंडा हिंदुत्वाचा चालत असेल, मग निवडणुकीला हिंदुत्वाचा अजेंडा कसा चालू शकतो? निवडणूक सुद्धा घटनात्मक प्रक्रिया आहे, निवडणुकीमध्ये भाषण ही सुद्धा घटनात्मक प्रक्रियेचाच तो भाग आहे, कारण लोकांना मतदान करायचं असतं. मतदान करताना हिंदुत्वाची भाषा चालत असेल तर त्या केलेल्या वक्तव्याची आणि त्या अजेंड्याची महामहिम राज्यपालांनी राज्याचं प्रमुख म्हणून आठवण करून देणं हे सुद्धा मला वाटतं कर्तव्य आहे, आणि ते महामहिम राज्यपालांनी बजावलेलं. बर, ठीक आहे. मला शिवसेनेकडून सुद्धा याचं उत्तर घ्यायचं आहे. निलमताईंना विचारायचं आहे की मुख्यमंत्री सुद्धा जर जाहीरपणे हिंदुत्वाची बाजू घेत असतील, तर मग जर राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असेल तर मुख्यमंत्र्यांबद्दल सुद्धा तो उपस्थित केला जातोय, त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? आणि खरंच आज राज्यामध्ये सगळं काही उघडलेलं असताना पुनश्च हरिओम म्हणत असताना हरी आणि ओम मंदिरात बंद का ते उघडले जाऊ शकत नाहीत का? काही नियम अटी घालून ते उघडे करणं शक्य नाही का? याचीही चर्चा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लवकरात लवकर उघडण्यासाठी शासनाने आदेश करावे. मंदिर चालू व्हायलाच पाहिजे, सगळं काही चालू झालंय तर मंदिर काय प्राप्त. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हिंदुत्वावरून धर्मयुद्ध सुरू झालंय का हा सवाल घेऊन आपण चर्चा करतोय, आणि आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. मी जातोय सुरुवातीला शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरे यांच्याकडे. निलमताई, अनलॉकच्या पाचव्या प्रक्रियेत आपण आलो, पुनश्च हरिओम म्हणून आपण ही प्रक्रिया सुरू केली, आज सगळं काही उघडलंय, बसमध्ये मोठ्या गर्दीत लोक प्रवास करतायत, लोकलमध्ये आज मोठ्या गर्दीत लोक प्रवास करतायत, मार्केट पूर्ण ओपन झालेलं आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुनश्च हरी ओम म्हणायचं आणि हरी ओम कुलपात बंद, त्याच्यासाठी काही नियम लावून आपण हे उघडू शकत नाही आहे? खरंच इतका उघड आहे की केवळ दबाव आहे असा जो आरोप केला जातोय त्यात काही तथ्य आहे? आहे की लोकल सोडून घरी बसावं असं लोकांनी. लॉकडाऊन हा एक नाराज म्हणून जाहीर केलेली गोष्ट असते, जीव सुरू केलेली नाहीये, तर याचा खरं लोकांनी आजारी पडावं, व्यायाम न घरी बसावं, हे फार म्हणजे मला तर असं वाटतं की खरं सांगायचं तर कपटी राजकारण झालं. अशा पद्धतीने गैरसमज पसरत राहणं हो, जगामध्ये सगळीकडे जिथे जिथे बीच ओपन झाले तिथे परत पाईक आलेला, परत तिथे लाट आलेली आपण बघतो आहे. त्याचबरोबर जे संसर्ग होतो त्या ठिकाणी लोकलची अजूनही आपण थोड्यासाठी बेटा आपला शत्रू आहे अशा थाटामध्ये वागणं, ज्या सरकारनी अगदी मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं की कोळीवाडा असेल किंवा धारावी असेल किंवा मुंबई असेल किंवा पुणे असेल, गावागावामध्ये रेशन नीट मिळावं, मग ते थंब इम्प्रेशन मधून संसर्ग होत असेल तर थंब इम्प्रेशनची अट सुद्धा काढून टाका, एवढी काळजी घेतली. अशा वेळेला या पद्धतीने कुठेतरी गैरसमज सरकारवर पसरवायचे हे बरोबर नाहीये, पहिली गोष्ट. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की कोरोनाची संख्या आता कुठे कमी व्हायला लागली आहे, पण तरी सुद्धा सगळीकडे अनुभव हा आहे की परत आता गणपती उत्सवानंतर आपण पाहिलं की परत त्याच्यामध्ये प्रमाण वाढतं आहे. तर मग अशा वेळेला मंदिरं सुरू करायची इच्छा आम्हाला पण आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रात पण म्हटलेलं आहे की आम्ही ते लवकरच सुरू करू. केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी हे सगळं सुरू आहे? नाही, असं आहे त्याच्यामध्ये की हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली जी व्याख्या आहे, आणि त्याच्यात मी इथे आठवण करून देईन की ज्यावेळेला मांढरदेवीला बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले, हजार एक लोकांचे, आणि तेलावरून नारळावरून लोक महिला पाय घसरून पडल्या आणि दगावल्या, हजार एक प्रेत त्याच्यामध्ये महिलांची झाली, त्याच्यानंतर मोठ्या साहेबांनी म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ते हिंदुत्ववादी होते, आम्ही सगळे हिंदुत्ववादी सगळे कार्यकर्ते तिकडे होतो, आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ही प्रथा बंद करा, लोक तेलावरून घसरून पडत असतील तर पशुहत्या बंद करा. त्यामुळे माणसाचा जीव ज्या वेळेला महत्वाचा असतो प्रत्येक वेळेला, त्या त्या वेळेला आम्ही कधीही जातीवरून धर्मावरून अशा पद्धतीने भूमिकाच मुळात घेतलेली नाहीये. निवडणुकीच्या मध्ये यांनी तर भूमिका घेतलेली होती की फक्त विकास पुरुषाच्या याच्यावरून आम्ही निवडणूक लढणार म्हणून 2014 मध्ये, धर्माचं नाव सुद्धा काढायचं नाही ही यांची भूमिका राहिलेली आहे प्रत्येक वेळेला. त्यामुळे मुद्दा आमचा धर्म मोठा का तुमचा धर्म मोठा आमच्या दृष्टीने या विषयाला प्रश्नच नाहीये. दुसरं, तुम्ही जो
विलासजी प्रश्न विचारला, एखाद्या लोकांचा गैरसमज दूर करायला प्रश्न विचारला असेल, परंतु त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, उद्धव साहेबांनी त्या पत्रात काय म्हटलेलं आहे की मला प्रमाणपत्राची गरज नाही. याचं कारण असं की कोण कोणाला प्रमाणपत्र देणार, कोण स्वतः कोण सनातन पूर्वीच्या काळामधले माणसं आहेत की जे काहीतरी स्वतः देणार. अरे आपला धर्म इतका व्यापक आहे, अशा वेळेला ध्रुव बाळाला सुद्धा अधिकार असतो. पण खरा त्यातला मी ज्ञानाची मेखे काय सांगते, मला बरं झालं एक मिनिटं द्या तुम्ही, हे पहा यांना पहिल्यापासून जास्त हे आहे की हिंदुत्ववादाची त्यांच्या मताने जी काही व्होट बँक आहे ती कापणारा किंवा त्याच्यामध्ये मुंबई सारख्या शहरांमध्ये उभं राहणारा हिंदुत्व मराठी घेऊन यांची व्होट बँक तथाकथित जी काही एकचालकानुवृत्तीची आहे ती कापणारी एकमेव संघटना आहे ती म्हणजे शिवसेना. आणि म्हणून शिवसेनेला संपवलं नाही तर परत गवताला भाले फुटतील, तशी ती इतर राज्यांमध्ये सुद्धा कुठेतरी पसरत जाईल. म्हणून जिथे असेल त्यांना नेस्तनाभूत करा. आणि म्हणून लोकसभेच्या वेळेला आमच्या बरोबर एकमत झालं, लोकसभेच्या वेळेला वाटप ठरलं आणि त्याच्यानंतर आमचा विश्वासघात करणार होते. विश्वासघात करणं, इमान वचन मोडणं हे कुठलं धर्मत्वस्थ आहे? ठीक आहे, त्यांना विचारतो, मी त्यांना विचारतो. आचार्य भोसलेजी, मुद्दा हा सुद्धा आहे, तुमचं सरकार ज्या गोव्यामध्ये आहे, राज्याचे राज्यपाल जिथं प्रभारी आहेत, तिथं मंदिरं मशिदी असतील किंवा मग चर्च असतील, हे का उघडले गेले नाहीत असा सवाल विचारला जातोय. तिथं काय अडचण आहे? तुमचं सरकार आहे, तुमचे राज्यपाल आहेत. नाही, विषय असा आहे, प्रत्येक राज्यातल्या जनतेच्या भावना आहेत. आपण गोव्याचं उदाहरण देता, आपण उत्तर प्रदेशचं देऊ शकता. उत्तर प्रदेशमध्ये सगळीकडे मंदिरं उघडली आहेत. उत्तराखंड जी देवभूमी आहे, उदाहरण मंदिरं उघडलेली आहेत. मध्य प्रदेशची मंदिरं उघडलेली सुद्धा प्रभारी आहे, त्यामुळे तिथेही ती आग्रही भूमिका घेऊ शकले असते. सगळीकडे उघडलेली आहे म्हणून मी विचार, महाराष्ट्राच्या बद्दल आम्ही बोलतो आहोत. महाराष्ट्र आणि गोवा याच्यात फरक आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना मांडतोय. आम्ही या ठिकाणी काही इतर राज्यांच्या भावना मांडत नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना घेऊन आम्ही उतरतो आहोत. आपल्याला या भावनांची या दुसऱ्या राज्यांच्या भावनेशी तुलना करण्याची गरज नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे, महाराष्ट्राच्या भाविक भक्तांची ही भावना आहे आणि ती भावना आम्ही महामहिम राज्यपालांकडे पोहोचवली आहे. गोव्याचे तसे कोणी शिष्टमंडळ महामहिमकडे भेटलेले नाहीत, त्याच्यामुळे महामहिम त्याला गोव्याबद्दल रेकमेंड करू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या साधू संतांना जर वाटत असेल मंदिरं उघडले पाहिजे, तर त्याच्याकरता दुसऱ्या राज्यांची कारण पुढे करता येणार नाही. एक दुसरा विषय, सकाळी 9 वाजेपासून सगळे साधू संत उपोषणाला बसले आहेत. आम्ही शिर्डीमध्ये आपण पाहू शकता, अजूनही उपोषण सोडलेलं नाही. पण राज्य सरकार साधू संतांशी कोणतीही चर्चा करायला तयार होत नाही. 5 मिनिटं कोणी चर्चा करू शकत नाही, साधू संतांना आश्वासित करू शकत नाही. जसा तुम्ही आंबेडकरांना पंढरपुरात प्रवेश देता, तसं या प्रतिनिधींना साईबाबांचं दर्शन देऊ शकत नाही. ठीक आहे, खरं तर मला या चर्चेच्या अनुषंगानं एक मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे, तो म्हणजे आता हा ताई अगदी थोडक्यात, ब्रेकची वेळ झाली. म्हणजे अगदी मला याच्यात एक सांगायचं की मंदिरा पाचच्या व्यावसायिकांबद्दलचा एक मुद्दा मगाशी कडून आणि इतरांकडून येतोय, तर मला इथे सांगायचं आहे त्याच्याबद्दल की असे जे घटक आहेत त्या घटकांना केंद्र सरकारने मदत द्यावी, पण त्याचबरोबर त्यांना सुसंस्कार झाला जर का आलेल्या भाविकांकडून आणि भाविकांना यांच्यामुळे झाला, तर त्या ठिकाणी किती त्याचा जीव महत्वाचा नाही का त्यांचा? त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याची जबाबदारी कोण घेणार हा तुमचा सवाल. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर वंजारी सरांकडे जायचंय, जाणून घ्यायचंय हिंदू मतांच्या साठीची ही साठमारी सुरू आहे का, त्याच्यासाठीचं राजकारण सुरू आहे का. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लवकरात लवकर उघडण्यासाठी शासनाने आदेश करावे. मंदिर चालू व्हायलाच पाहिजे, सगळं काही चालू झालंय तर मंदिर काय प्रॉब्लेम. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपनं मंदिरं आणि मशिदी धार्मिक स्थळं उघडण्यासाठी जो एल्गार पुकारलेला आहे, त्याच्यानंतर राज्यामध्ये खरं तर हिंदुत्वाच्या या सगळ्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे आणि त्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये सुद्धा पत्रावरून एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले आहेत. या सगळ्या संदर्भात चर्चा करताना धनराज वंजारी सर यांना मला विचारायचं आहे की हिंदुत्वाच्या वरून जे धर्मयुद्ध आता रंगलं आहे, जे पेटलेलं आहे, यात केवळ आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदू मतांचा विचार याच्या मागे आहे, याच्यासाठी ही सगळी साठमारी सुरू आहे.
निश्चित आहे, हे तर दिसतं आहे. धर्माचं राजकारण किंवा धर्मकारण यांना करायचं आहे, हे राजकारणापेक्षाही धर्मकारणाचा भाग आहे. धर्मकारणामध्ये प्रत्येक जण हे बघू इच्छितो की खरा हिंदुत्ववादी कोण आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेमधला गायब होऊ नये म्हणून मी तुला सांगतो की ज्या राज्यघटनेने अनुच्छेद 25, 26, 27, 28 मध्ये धर्म श्रद्धा विश्वासाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच राज्यघटनेने राज्य म्हणजे राजकीय पद जी संविधानातली आहे ती धर्मनिरपेक्ष ठेवलेली आहे. आणि म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे की जी संविधानिक पद धर्मनिरपेक्ष असली पाहिजे ती आज धर्माधर्माच्या नावाने काय बोमा मारतात आहे. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी संविधानिक तिढा आहे ते समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी म्हणालो की हे दुर्दैवी आहे. राज्यपालांनी धर्माच्या नावाने मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारणं आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आम्हाला शिकवू नका म्हणून त्याची उत्तरं देत राहणं हे जनभावनेशी धर्मांधतेचा खेळ तुम्ही चालवलेला आहे. आता प्रश्न आहे मंदिर उघडण्याचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजनची भूमिका तुला सांगतो जात धर्म पंथ संप्रदायाच्या पलीकडे, या सगळ्याच्या पलीकडे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या की ज्यावेळी आम्ही म्हणालो की पंढरपूरचं मंदिर उघडा, तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं एसओपी करतोय, ते एसओपी तुम्ही अजिबात केली नाही आतापर्यंत. आता नीलम ताई आहे, मॅडम तुमचं आभ राखून मी हे विचारतो की जे आपण आज राज्यावर बसलेलो आहोत या ठिकाणी महाराष्ट्राच्या, तुम्ही एसटीच्या बसेस सुरू केल्या, त्याच्यानंतर काही लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या, तुम्ही गणेशोत्सवाला काही माफक प्रमाणात परवानगी दिली, तुम्ही मार्केटमध्ये काही प्रमाणात लोकांची गर्दी तुम्हाला तिथे परवानगी दिली, याची एसओपी तयार झाली. याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना एसटीच्या गाड्यांमुळे संसर्ग जास्त वाढला किंवा लोकलमुळे वाढला असा काही डाटा सरकारने जमा केलाय का हो, तर ते केलेलं नाही. नुसतं पोकळ गप्पा करायचं सरकार, आम्ही एसओपी करतो आणि हे करतो, जनभावनाशी तुम्ही सुद्धा खेळताय. ठीक आहे, उत्तर घेऊ अगदी थोडक्यात. नीलम ताई अगदी थोडक्यात, माझ्याकडे 30 सेकंद आहेत, 30 सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचंय. एसओपी करून काहीतरी याच्यातून तोडगा काढला जाऊ शकत नाही का? माननीय मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे की आम्ही लवकरच मंदिरं सुरू करू, फक्त आता अजून संख्या कमी झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. दुसरा अभ्यास काय, तिरुपती मंदिर आणि राम मंदिर दोन्हीची मी उदाहरणं दिली की ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी संसर्ग होतोय, उघड आहे ना. मार्केटमध्ये सुद्धा लोकांनी त्या गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळावं म्हणून पोलीस पराकाष्ठा करतात, तरी लोक ऐकत नसतील आणि परत संसर्ग होत असतील तर ते योग्य आहे का? सरकारची अशी भूमिका असू शकते का? आपण चैत्यभूमीचा सुद्धा का बरं नाईलाजानी ऐकायला निर्णय केला असा? आपल्याला दीक्षाभूमीचा का निर्णय घ्यावा लागला? आपल्याला आपल्या लोकांची काळजी असते म्हणून शेवटी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामुळे लोकांच्या विरुद्ध असून तुम्ही सुद्धा गैरसमज पसरवण्याचं काम करू नका ना बंधारीजी. एसओपी तर केले जातील पण तुम्ही मला सांगा जेजुरीला जेजुरीला खंडाचा भंडारा उधळणं काय एसओपी करणार याच्या ठिकाणी? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नवरात्रामध्ये महिलांच्या किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते प्रत्येक मंदिरामध्ये आपण चित्र बघतोय. अशा वेळेला त्यांच्या भावनांची आपण एसओपी करू शकत नाही. मंदिर आणखीन याची लोकल याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण वक्तव्य केलं पाहिजे. तुम्हाला उलट असं स्वतःचा उद्रेक करायचा म्हणून तुम्ही लोकांच्या भावना भडकवताय. मंदिर करा, मंदिर करा, मंदिर करा. तुमच्याकडे लोकांना दाखवायला स्टॅटिस्टिक्स नाही आहे म्हणून तुम्ही भडकवणे भडकवण्याचे शब्द घालता. मी माझ्या याच्यात भडकवणे भडकवणे शब्द बोललो नाही, ते आम्हाला माहिती नाही. आम्ही लोकांना भडकवत नाही, आम्ही लोकांना एक तात्विक बेसलाईन घेऊन चालतो, त्यांच्या रोजीरोटीचा जगण्याचा प्रश्न घेऊन चालतो, तो महत्वाचा आहे ना मॅडम. आपण शासनात उठून सगळीकडे सगळ्यांना काहीतरी काळजी लोकांची घ्यावीच लागते, नाहीतर अजून पसरला असतो कोरोना. म्हणूनच एवढी काळजी असेल ना, मला मान्य आहे तुमचा मुद्दा नीलम ताई, तुम्ही लोकांची काळजी घेता, पण लोकांच्या काळजीपोटी जेव्हा बसेस आणि लोकल सुरू झाल्या त्याच्यातून किती प्रादुर्भाव झाले याचं स्टॅटिस्टिक देणं हे शासनाचं कर्तव्य नाही का? ठीक आहे, याच्यासाठी अत्यावश्यक सेवांच्या साठी माणसं गेली पाहिजेत, ऑक्सिजन लावायला परिचारिका पोहोचल्या पाहिजेत, त्याच्यासाठी बसेस आणि सगळ्या सेवा सुविधा सुरू करायला लागल्या, त्याची तुम्ही इतरांशी तुलना करू शकत नाही.
अत्यावश्यक सेवा, पाणी सोडणं किंवा डॉक्टर्सच्या सेवा असतील, लहान मुलांच्या साठीच्या सेवा असतील, रेशन दुकानदार असतील, यांच्यासाठी सुरू नाही करायच्या सेवा? तुम्ही बस आणि ट्रेनची तुलना कशी करता इतरांच्या बरोबर? का लोकांना पाण्याशिवाय आणि जेवणाशिवाय तडफडू द्यायचंय? असं नसतं कुठेतरी काहीतरी. हे पहा, तुम्ही काहीतरी जी विधानं करताना त्याच्यात तुमची आत्मीयता मला कळते. मी असं नाही म्हणणार की तुम्हाला आत्मीयता नाहीये, पण मला असं वाटतं की सरकार म्हणून काळजी घेत असताना लोकांना दूध मिळालं पाहिजे, औषधं मिळाली पाहिजे, त्या दुकानांना परवानगी दिली म्हणून मंदिरांना देत नाही का? या दोन्हीच्या मध्ये सारखे पण आहे का दोन्हीच्या मध्ये? सगळ्याची चर्चा होणं खूप गरजेचं आहे की जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर त्याचे काय परिणाम होतील आणि मग तो निर्णय घेणं किती गरजेचं आहे, या सगळ्याचा विचार करूनच सरकार याबद्दलचा निर्णय घेईल असं सरकारकडून सांगितलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष, मग MIM असेल, वंचित असेल किंवा भाजप असेल, हे मात्र आजही आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत आहेत की मंदिरं उघडली का जात नाही आहेत आणि त्याला मग बार आणि दारूचा सुद्धा त्याला संदर्भ दिला जातो की ते उघडलं जातं मग हे का नाही. आणि या सगळ्यामध्ये राज्याच्या दोन घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा एक आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा यावरून राजकारण तापणार हे आता नक्की आहे. धर्मयुद्धाचं रणशिंग तरी हुंकलं गेलेलं आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलात, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. हिंदू जो मेजॉरिटीने आहे या देशामध्ये, तो मागणी करतोय की आमची भावना आहे ना, तुमची आहे की नाही माहित नाही. राज्यपाल सेक्युलर नाहीत. उद्धव ठाकरे यांना मंदिर उघड करण्यामध्ये अडचण काही आहे? सेक्युलर झालात का असा जो प्रश्न विचारलाय ना, त्याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे सगळ्या नेत्यांनी. उद्धवजी, शिवसेनेचा आत्मा स्वत्व या ठिकाणी दिवसेंदिवस घालवताना दिसतात.